बस रे बाबा, जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, रस्त्यांचा विषय ही घोषणाच नाही अजूनपर्यंत मला समजली. एक अंगार बाकी सगळे भंगार, म्हणजे भंगार म्हणजे सगळेच आले नो. आपण बोलताना तरी विचार केला पाहिजे की त्याच्यामध्ये आपण पण येतो. आज खरं तर मी काही लंब चौडं भाषण करायला इथे आलेलो नाही. मी आलोय तो तुम्हाला फक्त हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आलोय. या आंदोलनासाठी म्हणून मी खरंच सहज विचार करत होतो. खरं तर व्यंगचित्र मला काढावं असं वाटलं, पण जाऊ देत. मला अजून कळलेलं नाही ते चंद्रयान जे गेलंय चंद्रावर काय उपयोग आहे आपल्याला. तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. ते जर महाराष्ट्रात सोडलं असतं, खर्चही वाचला असता. हा काय महाराष्ट्रातल्या फक्त काय कोकणाचा भाग नाही आहे, फक्त मुंबई नाशिकच्या रस्त्याची तीच हालत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक रस्त्यांची ही हालत आहे. मला फक्त या राज्यातल्या लोकांची, मला त्यांचं कौतुक वाटतं. मला हे काय खड्डे आज नाही पडलेत, 2007 साली का काहीतरी 2008 साली या रस्त्याचं काम सुरू झालं. मुंबई गोवा रस्त्याचं काम सुरू झालं. काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसच्या सरकारनंतर मग शिवसेना भाजपचं सरकार आलं, शिवसेना भाजपच्या सरकारनंतर मग कोणाकोणाचं सरकार आलं. मी त्याला काय आकार ना उकार कोण काय, पण एवढी सगळी सरकार आल्यानंतर देखील या खड्ड्यातनं सर्वसामान्य सगळेच जण जात असताना त्याच त्याच पक्षातल्या लोकांना मतदान कसं काय तुम्ही करता ह्याचंच मला जास्ती आश्चर्य वाटतं. आम्ही खड्ड्यातनं गेलो काय आणि आम्ही खड्ड्यात गेलो काय. तुम्हाला असं कधीच आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना, मला जनतेला, मला कधीच असं वाटत नाही का की ह्या लोकांना एकदा धडा शिकवावा, या लोकांना एकदा घरी बसवावं. निवडणुकीच्या तोंडावरती येऊन वारे माप काही आश्वासन देतात, गोष्टी सांगतात. निवडणुका संपल्यानंतर ज्यावेळेला हातामध्ये सत्ता येते त्यावेळेला ते म्हणतात की हा तेव्हा बोललो होतो, आता करू करू पुढे बघू करू. त्या दिवशी आमचा अमित कुठेतरी जात होता, तो काहीतरी टोल फुटला, टोल नाका. लगेच भारतीय जनता पक्षाने त्याच्यावरती लगेच टिप्पणी सुरू केली. काय बोलले होते त्याच्यामध्ये की हां रस्ते बांधायला पण शिका आणि टोल बांधा उभे करायला पण शिका. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावा. लोकांच्या कणपट्टीवरती बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे
आणि मग ती लोक गाडीमध्ये आतमध्ये झोपून जाणार. मी तुला दिसलो का गाडीमध्ये? मी हो झोपलो होतो का? मी होतो का तिथं? निर्लज्जपणाचा कळस चालू आहे महाराष्ट्रामध्ये, निर्लज्जपणाचा कळस. आपण या सरकारमध्ये का आलेला आहात? महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला. अरे कशाला खोटं बोलताय. सहा दिवसापूर्वी ज्यावेळेला पंतप्रधानांनी ज्यावेळेला काढली ना तुमची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय, टोणकर इथे आले लगेच सगळेजण. काय भुजबळांनी सांगितलेलं असणार आत काय काय असतं? जाऊ नका, इथे जाऊ आपण, तिथे नको. या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्हाला ज्या प्रकारचा त्रास होतोय, रस्त्यांचा होतोय, वाहतुकीचा होतोय, सर्वच अगदी लहान मुलांच्या ॲडमिशनपासून सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, त्याच त्याच लोकांना मतदान होतंय म्हणजे मला कळलं नाही मला की जनतेला हवंय काय. कामं नकोय तीच माणसं निवडून हवी असतील तुमचं तुम्हाला लख लाभो. पण ह्या सगळ्या गोष्टी जर सुधरवायच्या असतील एकदा माझ्या हातात देऊन बघा. नाशिकमधल्या पत्रकारांना एकदा विचारा. दरवेळेला पावसाळा आला की आमच्या टेलिव्हिजन चॅनलवरची सगळे लोक ते कुठे कुठे खड्डे पडले ते दाखवत बसतात. मुंबईमध्ये इतके खड्डे, पुण्यामध्ये इतके खड्डे, इकडे इकडे इतके खड्डे, नागपुरात इतके खड्डे वगैरे दाखवत बसतात. हे टेलिव्हिजन चॅनलचे हेड नाशिकमधल्या पत्रकारांना सतत सांगायचे गेली अनेक वर्ष की नाशिकमधल्या रस्त्यांवरचे खड्डे फुटेज पाठवा. ते म्हणजे अहो दाखवू कुठून, नाहीच आहेत तर. रस्ते आपण असे बांधले होते तिकडे की तिकडे पत्रकारांना खड्डेच दिसेनात, काय दाखवणार? म्हणजे रस्ते चांगले बांधले जाऊ शकतात, या गोष्टी होऊ शकतात. मला अजून नाही कळलं, जर समजा आपलं एखादं यान चंद्रावर जाऊ शकतं, रस्ते नाही होऊ शकत? जगात सगळ्या ठिकाणी रस्ते होतात चांगले, महाराष्ट्रात होत नाहीत. मुंबई नाशिकवरनं येताना लोकांना 8-8 तास लागतायत. अहो आतमध्ये काही गरोदर स्त्री असेल, कोणाला लघवीला लागली असेल, कोणाला काय असेल, कुठे जाणार? स्त्रियांचे तर सगळ्यात मोठे हाल. पण काही नाही, कसली चिंता नाही. आमचे हाल झाले तर हाल झाले, आम्ही तुम्हालाच मतदान करू. काय कुठचा प्रकार आहे मला कळला नाही. मी आत्ता तीन चार दिवसापूर्वी मी नितीन गडकरीजींना फोन केला होता. म्हटलं हो गडकरीजी, म्हटलं त्या कुठला तो विदर्भाचा रस्ता, समृद्धी महामार्ग, म्हटलं त्या समृद्धी महामार्गावरती मी म्हटलं अजून फेन्सिंग टाकलेलं नाही त्या अख्ख्या महामार्गाला. त्या महामार्गावरती म्हटलं हरणं येत आहेत, बकऱ्या येत आहेत, गायी येत आहेत, लोक ते तो रस्ता चांगला झाल्यावरती स्पीडने जातात, वेगाने झाल्यावरती अचानक जर समजा गाय आली, बकरी आली, काय करणार काय? चारशे काय काहीतरी दिवस झालेत आत्ता, 450-450 दिवस झालेत रस्ता उघडा करून लोकांसाठी. 350 माणसं गेली आहेत त्याच्यावरती, मृत्युमुखी पडली आहेत. आम्ही फेन्सिंग लावणार नाही रस्त्याला, पण आम्ही टोल मागणार. टोल लावला लगेच, टोल सुरू झाला. इथे पैसे भरा आणि मरा. अशी काही सरकारं असतात का हो? मग मी नितीनजींना ज्यावेळेला हे सगळं सांगितलं त्या दिवशी मला त्यांच्याकडनं मला वाटलं की एक माणूस मी तुम्हाला लगेच त्याचा फोन येईल, त्यांच्याशी डिटेलमध्ये बोलून घ्या. मी त्यांच्याशी आता डिटेलमध्ये बोललो आहे, आता पुढे काय होतं मला कल्पना नाही.
या मुंबई गोवा महामार्गाबद्दल पण त्यांच्याशी मी बोललो होतो. मी पहिल्यांदा त्या देवेंद्र फडणवीसांशी बोललो. मी त्यांनी मला सांगितलं की एकदा तुम्ही जरा नितीनजींशी बोलून घ्या. मी त्यांच्याशी बोललो. म्हणजे समजा रत्नागिरीमध्ये जायचं असेल आपल्याला तर यूटर्न मारून जावं लागतं. यूटर्न मुंबईवरनं जा पुण्याला, पुण्यावरनं जा साताऱ्याला आणि साताऱ्यावरनं खाली या. जेव्हा रस्ता बनत नव्हता ना तेव्हा जास्ती चांगला होता, तेव्हा लोक पोहोचत तरी होते. तुम्हाला कल्पना आहे का आतापर्यंत या रस्त्यावरती किती रुपये खर्च झाला याची कल्पना आहे तुम्हाला? मी आज फक्त रस्त्यावरती विषय बोलणार नाही, मला अजून काही गोष्टींचा विषय पण तुमच्याशी बोलायचा आहे, महाराष्ट्राशी बोलायचं आहे मला. आतापर्यंत मुंबई गोवा महामार्ग याच्यावरती खर्च झालेला पैसा सांगतोय तुम्हाला, अजून रस्ता झालेला नाही. मी खर्च झालेला पैसा हा 15,566 कोटी रुपये. 15,566 कोटी रस्ता झालेला नाही, बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. मी नितीनजींना ज्याला फोन केला मी म्हटलं हो त्या मुंबई गोवा रस्त्याचं म्हटलं एकदा बघा म्हटलं, राज्य सरकारकडनं होत नसेल तुम्ही केंद्र म्हणून तुम्ही तर करा. मला म्हणले अहो मी लक्ष घातलं त्याच्यामध्ये पण ते कंत्राटदार आहेत ते पळून गेले म्हणे. मग कोणी जण कोर्टात गेलेत, काय प्रकार आहे? मग या सगळ्या गोष्टींच्या मागे काही कारण तर नाही ना? याच्या मागे कोणाचं काही काम तर सुरू नाही आहे ना? कारण आपल्या कोकणामधल्या ज्या जमिनी आहेत धडाधड चालल्या आहेत इतरांच्या हातात. आत्ता तुम्ही बघितलं असेल नाणार प्रकरणामध्ये, नाणारच्या प्रकरणाला ज्यावेळेला विरोध झाला, बाबा मी काय सांगतोय ना हे तुम्ही नुसत्या भाषणापुरतं मध्ये ठेवू नका, या गोष्टींचा विचार करा. महाराष्ट्राने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, माझ्या कोकणातल्या माझ्या कोकणी बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे. नाणारचा प्रकल्प रद्द होतोय म्हटल्या म्हटल्या लगेच बारसू प्रकरण आलं. कुठून आलं? कोणी घेतली होती जमीन? 5,000 एकर जमीन ही कोणी विकत घेतली होती? कोणाच्या नावावरती आहेत? कोण काम करते तिकडे? आणि आमचा भोळसट कोकणी बांधव चिरमिरीसाठी विकून मोकळे होतोय जमिनी? पाच हजार एकर जमीन एकत्र बघितली आहे का कशी किती दिसते ती? एवढी एवढा जमिनीचे पट्टेच्या पट्टे विकत घेतले जात आहेत. अहो आपल्याच कडे कुंपण शेत खात आहे, आपलीच लोक आहेत जे आपल्याच लोकांना फसून दुसऱ्यांच्या घशामध्ये जमिनी घालत आहेत. आज नितीन गडकरी मुख्यमंत्री यांनी सांगितलं 2024 पर्यंत हा मुंबई गोवा महामार्ग म्हणजे सगळा पूर्ण होईल, लोकांसाठी खुला होईल, आनंद आहे. आत्ताच्या गणपतीचं काय? आत्ता जाणाऱ्या लोकांचं काय? अपघातात जी लोक गेली आहेत या मुंबई गोवा महामार्गावरती किती जण गेले आतापर्यंत रे? 2,500 माणसं गेली आहेत, मृत्युमुखी पडली आहेत गेल्या 10 वर्षात 2012 ते 2022. 2,500 माणसं गेलेली आहेत. काय कारण? आम्ही चाललो होतो गोव्याला, चाललो होतो आम्ही कुठे गावाला, चाललो होतो सहज परिवाराला घेऊन कुठे फिरायला चाललो होतो आणि काय मिळालं? अपघात. अपघात काय? गेले घरातले गेले लोक, लोकांचे टायर फुटतायत, वेडावाकड्या गाड्या होत आहेत, काही नाही, सगळं ढिंब. आणि ह्याचं एकमेव कारण आहे, एकमेव कारण, कारण या सगळ्या लोकांना माहिती आहे आम्ही कसेही वागलो, काहीही केलं, कितीही खराब रस्ते दिले तरी उद्या भलत्या विषयावरती हे आम्हाला मतदान करून मोकळे होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी वेगळं काढायचं, त्याच्यावरती हे भाबडेपणाने मतदान करून टाकणार,
आणि पुन्हा आम्ही काय बाबा सगळ्या टेंडर आणि पैसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी चालूच राहणार. हे रस्ते असे कधीच बंदच होणार नाहीत खराब व्हायची. हा धंदा आहे. जर एखादा रस्ता हा पुढच्या 25 वर्षासाठी किंवा 30 वर्षासाठी जर चांगला नीट रस्ता केला तर पैसे खायचे कसे? तो 6 महिन्यात खराब झाला पाहिजे. तो 6 महिन्यात खराब झाला तर नवीन टेंडर नवीन पैसे नवीन कॉन्ट्रॅक्ट नवीन टक्के. हे जे आज एकमेकांवरती ओरडत आहेत ना खोके, जे खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविड पण नाही सोडला त्यांनी. आणि हे तुमच्याकडे येणार निवडणुकीच्या तोंडावरती आणि मग कोणाला तरी दाखवणार दूरचे कोणतरी. प्रत्येक वेळेला यायचं बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं मग आम्ही लगेच भाबडेपणाने इमोशनल. कोणाला मतदान करतो आहोत, कोण आत्ता सत्ता राबवतोय, कोण राबत होतं याचा काही विचार तर करणारात. मी बघायची सांगतो त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आणि नितीन गडकरींनी सांगितलंय की 2024 पर्यंत हा रस्ता पूर्ण होईल. पुढे काय? पुढचा विचार केलात का कधी? ज्या वेळेला रस्त्यांची कामं पूर्ण होतात आज जाऊन पुणे बघा. पुणे मी गेली 25 वर्ष माझ्या सभांमधनं, मला माहिती आहे त्याचं डॉक्युमेंटेशन कुठे असेल की नसेल मला माहिती नाही. मला त्या सभांचं माझ्या अनेकदा मी पुण्यामध्ये सभा घेऊन सांगितलं होतं की मुंबई बर्बाद व्हायला काळ गेला एक मोठा, पुणे बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार. हे मी गेले 25 वर्ष बोलतोय. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाल्यावरती, कारण याचं कारण आखणी नाही कुठच्या गोष्टींची. आमच्याकडे टाउन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही, आमच्याकडे फक्त डेव्हलपमेंट प्लॅन येतो. आज पुण्याचे 5 पुणी झाले आहेत पुणे. आणि त्याच पुण्यामध्ये एकदा अंदाज घ्या त्या सगळ्या अख्ख्या पुण्याचा, तुमच्या लक्षात येईल तिथे गुदमरलेला कोण आहे. तर तिथे गुदमरलेला मराठी माणूस आहे. कोण येतंय, कोण जातंय, कोण राहतंय, काय करतंय, कशाचा कशाला पत्ता नाहीये. आपल्याकडे कोकणामध्ये घ्या, कुठेही घ्या, महाराष्ट्रामध्ये कोणी येतंय जमिनी घेतंय. 2023ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला आता. 2023ची गोष्ट सांगतोय. 2023ला गोव्यामध्ये कायदा केला गेलेला आहे. काय कायदा केलाय? की गोव्यामधली जी शेत जमीन आहे ती सहज कोणाला मिळणार नाही. आणि जर शेत जमीन जर समजा तुम्हाला कुठची घ्यायची असेल गोव्यामध्ये तर तुम्हाला शेतीच करावी लागेल. तिथे तुम्हाला दुसरा धंदा व्यवसाय करता येणार नाही. राज्य कोणाचं आहे गोव्यात? भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री तिथे अशा प्रकारचा कायदा करतात. भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट सांगतो मी तुम्हाला. मुख्यमंत्र्यांचं भाषणामधलं स्टेटमेंट की आम्ही गोव्याचा गुडगाव काय काय गुडगाव का गुरगाव का काय म्हणतात त्याला, गुरगाव गुरगाव किंवा छत्तीसपूर तिकडेच कुठची काय येते ते गोव्याचं होऊ देणार नाही. म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री सांगतायत की उत्तरेतनं येणाऱ्या सगळ्या लोकांना आम्ही इथे जमिनी देणार नाही. हा त्याचा अर्थ नीट समजून घ्या मी काय बोलतोय. इथे जर समजा राज ठाकरे या विषयामध्ये बोलला की राज ठाकरे देशविरोधी. आत्ता 2021 ला 370 कलम काढलं ना काश्मीरमधलं, काढलं ना
बरोबर आहे, आपल्याला आनंद झाला. 370 कलम म्हणजे काय? तुम्हाला तिथे जमीन घेता येत नव्हती, बरोबर. आता तुम्हाला जमीन घेता येते, जा आणि जमीन घ्या. अहो, अदानी आणि अंबानी नाही गेले जमीन घ्यायला, तुमचं आमचं काय घेऊन बसलोय आम्ही. पण कायदा काय होता, तुम्ही जमीन घेऊ शकत नाही. चांगली गोष्ट आहे, 370 कलम रद्द झाला, आपल्या देशाचा एक भाग आहे, आपण तिथे जमीन घेता आली पाहिजे. गोष्ट योग्य आहे, बरोबर आहे की नाही? हा, आता जा आणि हिमाचल प्रदेशमध्ये जमीन घेऊन दाखवा. कायदा तोच आहे. मिझोराम, मणिपूर, आसाम, त्रिपुरा या भागात जमीन घेऊन दाखवा मला तुम्ही. देशाचाच भाग आहे ना, जमीन नाही घेऊ शकत तिकडे तुम्ही. तिकडे तुम्ही जमीन घेऊ शकत नाही. हे आपल्याच देशाचे अविभाज्य भाग आहेत ना, आपलीच राज्य आहेत ना. मग आपल्याच राज्यांमध्ये तुम्ही जाऊन या देशाचे नागरिक म्हणून जमीन घेऊ शकत नाही. काही राज्यांना वेगळे कायदे, काही राज्यांना वेगळे कायदे, आणि हे सगळं भोगतंय कोण? महाराष्ट्र. सगळीकडनं लोक येत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांची वाट विलेवाट लागते. आज कुठून मेट्रो निघते आहे? आज पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली, बसतायत का बघा कोणी? प्रत्येक शहराचा एक पिंड असतो, प्रत्येक शहराची एक मानसिकता असते, त्याप्रमाणे तिकडच्या गोष्टींची डेव्हलपमेंट तुम्हाला करायला लागते. हे नुसते आपण रस्त्यामधले खड्डे काय घेऊन बसलोय? हे रस्ते बांधल्यानंतरचे पुढचे जे धोके आहेत हे आपण विचारात घेणार आहोत की नाही घेणार आहोत? त्याचा विचारच नाही आपला, पुढचा विचारच नाही आहे. आता शिवडी नावाशेवा ज्यावेळेला ब्रिज होईल, त्या शिवडी नावाशेवा ब्रिज झाल्यानंतर रायगड जिल्ह्याचं काय होईल ते एकदा बघा तुम्ही, विचार पण नाही करू शकणार तुम्ही. इतक्या लोकांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, तुम्हाला आत्ता नाही कळणार. इतक्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. आणि पुन्हा आमचा कोण? स्थानिक कोण? असं नि खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. ज्याची जमीन, मूळ जमीन त्याची, मालकी हक्क त्याचा, तो विकून गेलाय आणि जे लोक येत आहेत त्यांच्याकडे तो नोकरी करतोय, त्यांच्याकडे तो काम करतोय. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या नेत्यांनी या गोष्टींचा एकदा नीट विचार केला पाहिजे. सर्वांनी एकत्र मिळून येऊन विचार केला पाहिजे महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातल्या नागरिकांचा विचार केला पाहिजे. मला माहिती आहेत ना, महाराष्ट्रामध्ये गेले अनेक पिढ्यानपिढ्या असे राहणारे अमराठी लोक आहेत, आपल्या पक्षात आहेत. माझ्या दृष्टिकोनात ते मराठीच आहेत. गुजराती आहेत, मारवाडी आहेत, तमिळ आहेत, पंजाबी आहेत. अहो, आपल्या कोकणामधला आपला कुठला तालुका तो? आपला सरदार, आपला मंडणगडचा तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मंडणगडच्या तालुका अध्यक्ष सरदार आहे. त्याच्याशी बोलताना वागताना तुमच्या लक्षात येणार नाही की हा सरदार आहे. पूर्ण मराठी, घर अख्खं मराठी. आहे का? आलाय का? कुठे आहे? हा बघा, तुम्ही डोकवू नका. हे वरून असे आडवे यायला लागले होते. तुम्ही आ तिकडे जाताना बघा. बस बस, पंधरा पंधरा, सोळा सोळा, सतरा सतरा वर्ष लागतात रस्ते बांधायला. समृद्धी महामार्ग 4 वर्षात होतो. मग कोकणामधले आमचे आमदार खासदार काय करतायत?
कोणता रेटा लावला या लोकांनी, कोण बोलते जाऊन गडकरींशी, कोण बोलते जाऊन फडणवीसांशी, कोण बोलते जाऊन मुख्यमंत्र्यांशी, याच्या अगोदरचे जे लोक होते, शिवसेना काँग्रेस आणि एनसीपीचं सरकार होतं, अनेक आमदार या कोकणामधनं शिवसेनेला दिले गेले ना, काय करतायत ते आमदार, काय करतायत ते खासदार, 16-17 वर्ष लागतात रस्ता बांधायला, दरडी कोसळतायत, त्याच्यामध्ये गाड्या जात आहेत, माणसं जात आहेत. अहो मी तुम्हाला सांगतो, मी परदेशी एकदा अमेरिकेला गेलो असताना, मी मागे एकदा माझ्या भाषणात सांगितलं होतं, एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे, एम्पायर स्टेट बिल्डिंग किती सांगू तुम्हाला, तर मी त्याची या मला असं वाटतं हॉलचं जर रुंदी पाहिली या हॉलची, तर या हॉलच्या रुंदीच्या जवळपास 3 पट असेल त्याची रुंदी, असा चौकोन आहे मोठा, 3 का 4 पट असेल, आणि काय 100 मजल्याची इमारत आहे, 100 मजल्याची इमारत, एम्पायर स्टेट बिल्डिंग. नंतर जा आणि गुगलवरती बघा, एक छोटं विमान देखील त्याच्यावरती एकदा मागे आदळलं होतं, आणि त्या इमारतीच्या खाली बेसमेंटला जिकडे कार पार्किंग आहे, गाड्या पार्क करतात, तिकडे एक बॉम्ब ब्लास्ट पण झाला होता. अजून इमारत तशी ठणठणीत उभी आहे. किती वेळ काळात बांधली? 14 महिन्यात बांधली, 14 महिने. ती एम्पायर स्टेट बिल्डिंग 14 महिन्यात बांधलेली आहे, आणि आमच्या बांद्रा वरळी सिलिंगला 12-14 वर्ष लागतात, आमच्याकडच्या मुंबई गोवा रस्त्याला 17 वर्ष लागतात, 18 वर्ष लागतात, आमच्याकडचे रस्ते बांधून होतात. परदेशामध्ये जा, मी जर चुकत नसीन, नाव जर चुकत नसीन, तर मला असं वाटतं अमेरिकेचे एक प्रेसिडेंट होते आयझनहॉवर नावाचे, ज्याला मंदीचा काळ ज्याला आला दुसऱ्या महायुद्धानंतर, काय करायचं, लोकांमध्ये पैसे तर गेले पाहिजेत, पैसे छापायचे असले जरी सरकारला तरी कामं काढली पाहिजेत, सगळी पायाभूत सुविधांची कामं काढली, सगळ्यात महत्वाची काय कामं काढली, तर संपूर्ण अमेरिकेमधल्या रस्त्यांची कामं काढली. हे बरेचसे तुम्हाला अमेरिकेमध्ये गेल्यानंतर जे सरळ रस्ते जे दिसतात ना, मैलोन मैल सरळ रस्ते, हे त्या काळात झालेले आहेत. खूप विरोध झाला त्याला, मध्ये अनेक कॉलनीज होत्या, अनेक लोक राहायची, त्यांची घरं होती, दारं होती, सगळ्यांना शिफ्ट केले, बाजूला केले, मोठेच्या मोठे म्हणजे एक लेन त्यांची जवळपास एक बाजू त्यांची 8-8 लेनची असेल, मोठमोठाले त्यांचे ते, त्यांच्याकडे पण टोल आहेत, पण रस्ते बघा, असे रस्ते मिळाले तर नक्की टोल भरू, सत्यनारायण घालू. बऱ्याच लोकांनी विरोध केला, पण एखाद्या राज्यकर्त्याचं जिगर काय लागतं ना, जिगर, ते त्या माणसाने दाखवलं. त्या माणसाचं स्टेटमेंट आहे की आजची अमेरिकेतली पिढी मला शाप देईल, पण भविष्यातल्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या देशासाठी, आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी कसं काम करायचं असतं हे त्यांच्याकडनं शिकावं. आम्ही अजून खितपत पडलोय, त्या दिवशी गडकरींनी सांगितलं काहीतरी हवेत उडणारे बसेस आणणार आहेत, लवकर आणा. कोणाच्या डोक्यातनं काय येईल काय सांगतायत ना बाबा. पण मला असं वाटतं योगेश चिले, योगेश परुळकर, हे सगळे रस्ते आस्थापनाचे पहिले सगळे अध्यक्ष, योगेश पण त्याच्यामध्ये काम करणारा, रस्ते आस्थापनाचे अनेक लोक आहेत, पण पक्ष म्हणून तुम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये उतरावं लागेल. पनवेल पासून ते सावंतवाडीपर्यंत तुम्हाला सगळ्यांना या गोष्टींमध्ये उतरावं लागेल. जिथे जिथे गरज असेल तिकडे तुम्ही एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाही आहे हे पहिले लक्षात ठेवा. पण आंदोलन अशा प्रकारचं झालं पाहिजे की तात्काळ सरकारकडनं या गोष्टींची पावलं उचलली गेली पाहिजेत, आणि लोकांना एक चांगला उत्तम रस्ता या मुंबई गोव्याचा लवकरात लवकर मिळाला पाहिजे. आणि तो रस्ता झाल्यानंतर माझी तुम्हाला सर्व माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझं सांगणं आहे की या संपूर्ण कोकणावरती तुमचं लक्ष असू देत, तुम्ही दक्ष असणं गरजेचं आहे.
कोण जमिनी पळवतोय आणि कोण आपल्या गोष्टी पळवतोय. उद्या आज जसं बाकीच्या ठिकाणी जसं झालंय, जसं लोक हिंदी बोलायला लागले आहेत, तसं उद्या कोकणामध्ये सुरू होईल. सगळं कोकणाचं जे काही रुपडं आहे ना, ते सगळं घाण करून टाकतील. कोकणामध्ये उद्योग आले पाहिजेत, हो आलेच पाहिजेत, पण कोकणाचं सौंदर्य राखून आले पाहिजेत. असा प्रदेश सहसा सगळ्यांना मिळत नाही. परमेश्वराने आपल्यावरती कृपा केलेली आहे महाराष्ट्रावरती. मला असं वाटतं जी कृपा केलेली आहे त्याला तुम्ही जपावं. यापुढे रस्ते करताना असं आंदोलन करा की यापुढे रस्ते करताना या सरकारला कोणालाही अशा प्रकारचं आंदोलन झालं होतं ह्याची भीती वाटावी, दहशत असावी. अशा प्रकारचं आंदोलन हे तुमच्याकडनं झालं पाहिजे. मी तुमच्याबरोबर आहेच आहे. जिथे माझी गरज लागेल तिकडे आपण हक्काने बोलवावं, एवढीच फक्त प्रार्थना विनंती करण्यासाठी आज मी आपल्याला समोर आलो. आपण लवकरात लवकर या सगळ्या आंदोलनाला सुरुवात करावी आणि हे आंदोलन यशस्वी करावं, सरकारला जाग यावी, लवकरात लवकर कामं सुरू व्हावीत, एवढी अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची विनंती घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.